हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल आणि ॲडव्हान्स एसक्यूएल या युनिटमधला जो आजचा जो टॉपिक आहे तो आहे सब क्वेरीज. आतापर्यंत आपण बघितलं की आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वेरीज आपण एसक्यूएलमध्ये रन करतो, ज्यामध्ये मग सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट किंवा वेअर क्लॉज असेल, ऑर्डर बाय क्लॉज असेल, असे वेगवेगळे आपण भरपूर काही क्वेरीजचे टाईप्स किंवा क्वेरीज आपण बघितल्या. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सब क्वेरी. आता सब क्वेरी म्हणजे नक्की काय हे आज आपल्याला बघायचं आहे. बघूया, रायटिंग अ क्वेरी इनसाइड अनदर क्वेरी इज नोन ॲज अ नेस्टेड क्वेरी ऑर अ सब क्वेरी. बघा, सब क्वेरी म्हणजे काय, आपण क्वेरीमध्ये क्वेरी राईट डाऊन करणं, ओके, याला म्हणतात सब क्वेरी. म्हणजे सपोज आता एखादी क्वेरी आहे, जर सपोज आता मला आपण एक एक्झाम्पल घेऊ की मला असा डाटा पाहिजे की ज्यांची सॅलरी 50,000 जास्त आहे, ठीक आहे, किंवा पर्टिक्युलर काही अमाऊंटपेक्षा जास्त आहे. तर मग क्वेरी लिहिताना सब क्वेरी कशी लिहू शकतो? मग आपण एक क्वेरी लिहिणार ज्याला ज्यामध्ये काही कॉलम सिलेक्ट करणार आणि ती जी सॅलरीची जी अमाऊंट आहे त्या सॅलरीची अमाऊंट मिळवण्यासाठी दुसरी एक क्वेरी लिहिणार. अशा दोन क्वेरीज लिहिणार आणि ती क्वेरी जी सॅलरीची मिळवण्याची जी क्वेरी आहे ती जी मेन क्वेरी आहे त्या क्वेरीच्या अंडर आपण रॅडम करणार आहोत, ठीक आहे. याला म्हणतात सब क्वेरी, क्वेरी इनसाइड अ क्वेरी, ठीक आहे, क्वेरी इनसाइड अ क्वेरी याला म्हणतात सब क्वेरी. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण जे काय आतापर्यंत एक्झाम्पल बघितले त्यामध्ये आपण EMP नावाचा म्हणजे एम्प्लॉयचा टेबल कन्सिडर केलेला आहे. या एक्झाम्पलपणे पण आपण EMP नावाचा म्हणजे एम्प्लॉयचा टेबल कन्सिडर करत आहे, ज्यामध्ये एम्प्लॉय नंबर, नेम, डिपार्टमेंट सॅलरी आणि डिपार्टमेंट नंबर असे कॉलम आहेत आणि त्यामध्ये रेकॉर्ड्स आहेत. आता बघा ही क्वेरी बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर डिपार्टमेंट नंबर, ओके. आता आपण काय केलं, सर्व कॉलम्स एम्प्लॉय नंबर, नेम, डिपार्टमेंट सॅलरी सर्व कॉलम्स एम्प्लॉय टेबलमधून सिलेक्ट केले वेअर डिपार्टमेंट नंबर, इथपर्यंत एक क्वेरी झाली. त्यानंतर आता व्हेअर डिपार्टमेंट नंबर आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, डिपार्टमेंट नंबरची. मग काय केलं, दुसरी क्वेरी त्या ठिकाणी राईट डाऊन केली, सिलेक्ट डिपार्टमेंट नंबर फ्रॉम एम्प्लॉई, त्याच टेबलमधून एम्प्लॉयमधूनच व्हेअर नेम इज इक्वल टू अनिल. आता ह्या क्वेरीचा मिनिंग आपण समजून घेऊ. बघा, आपण काय केलं, सिलेक्ट डिपार्टमेंट नंबर, इथून डिपार्टमेंट नंबर सिलेक्ट केला, कोणाचा केला, पण ज्या एम्प्लॉईचं नाव अनिल आहे असं, ठीक आहे. मग या क्वेरीचं आउटपुट काय असेल, डिपार्टमेंट नंबर असेल. अनिलचा आपल्याला काय म्हणणार आहे, डिपार्टमेंट नंबर अनिल आहे, अनिलचं डिपार्टमेंट आहे 30. ह्या क्वेरीचं आउटपुट असणार आहे 30 आणि ते कशाला जाणार आहे, ह्या क्वेरीला. मग आता इथं याची व्हॅल्यू काय आली, 30, ठीक आहे. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम MP व्हेअर डिपार्टमेंट नंबर इज इक्वल टू 30 आणि मग 30 डिपार्टमेंट असणारे सर्व रेकॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी भेटतील. बघा, आपण रन केलं, आला आहे आउटपुट. ते डिपार्टमेंट नंबर जर बघितलं पण सर्व 30 जे काही रेकॉर्ड्स आहेत सर्व आपल्याला भेटले आहेत. अशी ही झाली फर्स्ट क्वेरी, ही झाली सेकंड क्वेरी, क्वेरी इनसाइड अ क्वेरी किंवा सब क्वेरी हा कन्सेप्ट या ठिकाणी असा आहे. त्यानंतर आपण जर नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊ. बघा, सेकंड एक एक्झाम्पल घेतलं मी. बघा, या ठिकाणी काय केलं, आता सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP म्हणजे सर्व स्टार म्हणजे एम्प्लॉय टेबलचे सर्व कॉलम्सच्या ठिकाणी घेतले वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन, सॅलरी इज ग्रेटर दॅन केलं आणि कोणापेक्षा. बघा, आता सिलेक्ट सॅलरी फ्रॉम EMP वेअर इन वेअर नेम इज इक्वल टू दिनेश, म्हणजे दिनेशची सॅलरी. आता इथं काय होईल, सिलेक्ट सॅलरी काय सिलेक्ट होईल, कोणाची, दिनेशची. मग आता दिनेशची सॅलरी बघा किती आहे, दिनेश ओके, दिनेशची सॅलरी 45,000. मग 45,000 ग्रेटर ज्यांची सॅलरी आहे ते सर्व रेकॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी भेटतील. मग 45,000 इथं येईल आणि 45,000 मग सॅलरी इज ग्रेटर दॅन 45 जे काय असतील ते सर्व रेकॉर्ड्स आपल्याला भेटतील. आता यामध्ये आपण सर्व कॉलम या ठिकाणी सिलेक्ट स्टार केलेला आहे. सिलेक्ट स्टार म्हणजे सर्व कॉलम आपल्याला भेटतील. आपल्याला जर सर्व कॉलम नसतील पाहिजे, आपल्याला फक्त काही पर्टिक्युलर कॉलमच पाहिजे असतील तर ते पण आपण इथं करू शकतो. सपोज एम्प्लॉय नंबर आणि फक्त नाव पाहिजे आपल्याला, ठीक आहे, नेम, असे दोनच कॉलम आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा, भेटले आपल्याला हे सर्व रेकॉर्ड्स ज्यांची हे सर्वांची सॅलरी काय आहे 45,000 जास्त आहे आणि जर आपण सिलेक्ट स्टार केले यालाच तर आपल्याला ते पण बघायला भेटेल. सिलेक्ट स्टार केलं आपण इथं, सिलेक्ट स्टार म्हणजे सर्व कॉलम येतील सिलेक्ट स्टार, ओके. बघा, आता बघा या ठिकाणी तुम्हाला 45,000 जे का 26-35 सॅलरी आहे ती कोणीही या ठिकाणी दिसणार नाही. अशा पद्धतीने ही ते सब क्वेरीचा कन्सेप्ट या ठिकाणी होता, क्वेरी इनसाइड अ क्वेरी. त्यानंतर नेक्स्ट आजचा जो काही कन्सेप्ट आहे आपला तो आहे व्ह्यू, कन्सेप्ट ऑफ व्ह्यू. बघा, व्ह्यू काय आहे ते बघू आपण. इन SQL अ व्ह्यू इज अ व्हर्च्युअल टेबल कंटेनिंग द रेकॉर्ड्स ऑफ वन ऑर मोर
tables based on the SQL statement executed. बघा व्ह्यू म्हणजे थोडक्यात काय, तर आपण एक टेबल असेल त्या टेबलवरती आपण एक टेम्पररी डाटा तयार करू शकतो, जो की सपोज आता एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता जर हा टेबल जर आपण कन्सिडर केला, ठीक आहे, आपण एम्प्लॉईचा जो टेबल आहे तो टेबल जर आपण कन्सिडर केला, बघा हा टेबल आहे. या टेबलमध्ये बघा आपल्याला डाटा दिसताना काय काय दिसतो, एम्प्लॉईचे नंबर दिसत आहे, नेम दिसत आहे, डिपार्टमेंट दिसत आहे, सॅलरी दिसते आणि त्याचा डिपार्टमेंट नंबर दिसतो, ठीक आहे, हा सर्व डाटा दिसतोय. पण जर आता एखाद्या युजरनी माझ्याकडे डाटा मागितला आणि मला त्याला हे एम्प्लॉईचा डाटा द्यायचा आहे, पण एम्प्लॉईची सॅलरी जर मला त्याला शो करायची नाही, ठीक आहे, एम्प्लॉईची सॅलरी मला त्याला शो करायची नाही, त्याला मला फक्त काय द्यायचं वाटलं, मला की त्याला ॲक्सेस फक्त द्यावा वाटला किंवा त्याच्याकडे मला डाटा द्यायचा फक्त एम्प्लॉय नंबर, नेम आणि त्यांचं डिपार्टमेंट, एवढाच डाटा मला त्याला द्यायचा आहे, किंवा त्यांचा डिपार्टमेंट नंबर पण द्यायचा आहे, फक्त सॅलरी मला त्याच्यापासून काय करायची, हाईड करायची आहे. मग अशा वेळेस काय करतो मी, व्ह्यूचा यूज करतो आणि त्या व्ह्यूमध्ये एम्प्लॉय नंबर, नेम, डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट नंबर एवढाच डाटा त्याला शो करेल, सॅलरी त्याच्यापासून काय करेल, हाईड करेल. असं ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो की व्ह्यू हा कन्सेप्ट यूज करतो, ठीक आहे. म्हणजे हा व्हर्च्युअल एक टेबल आपण क्रिएट करतो, व्हर्च्युअल म्हणजे थोडक्यात टेम्पररी टेबल किंवा त्याला आपण व्हर्च्युअल टेबल म्हणू शकतो, जो काय करतो की रेकॉर्ड्स शो करतो, जशी आपण क्वेरी डिझाईन करू त्या पद्धतीने तो काय करतो, रेकॉर्ड शो करत असतो. आता आपण याची क्वेरी डिझाईन केली आहे ती बघू. बघा क्वेरी आहे आपल्याला, क्वेरी व्ह्यूची क्रिएट करताना बघा काय करायचं, क्रिएट ऑर रिप्लेस. रिप्लेस का बरं, जर ऑलरेडी व्ह्यू तो क्रिएट असेल तर त्यासाठी आपल्याला वापरायचं रिप्लेस. मग क्रिएट ऑर रिप्लेस व्ह्यू, व्ह्यूला नाव द्यायचं आपल्याला काहीतरी, त्या व्ह्यूचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे. मी EMP1 असं नाव घेतलं. त्यानंतर ॲज सिलेक्ट असं वापरायचं आहे. आणि आता कोणते कॉलम आपल्याला सिलेक्ट करायचे, बघा एम्प्लॉय नंबर, नेम, डिपार्टमेंट आणि फ्रॉम EMP, किंवा इथं डिपार्टमेंट नंबर पण घेऊ शकता किंवा डिपार्टमेंट फ्रॉम EMP. आता हा काय होईल, EMP1 नावाचा व्ह्यू या ठिकाणी क्रिएट होईल. बघा आता क्युरी ओके 0 row अफेक्टेड. आणि हा व्ह्यू ज्यावेळेस आपल्याला शो करायचा असेल तर त्यासाठी आपण जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम किंवा त्या पद्धतीनेच आपण करू शकतो. बघा आता या ठिकाणी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP1, आपण EMP1 नावाचा व्ह्यू क्रिएट केला आहे म्हणून EMP1 करणार. बघा या ठिकाणी आपल्याला दिसलंय एम्प्लॉय नंबर, नेम आणि डिपार्टमेंट हे दिसतंय आपल्याला, बरोबर. अशा पद्धतीने हा व्ह्यू काय झालेला आहे, क्रिएट झालेला आहे. व्ह्यू क्रिएट करताना आपण काय करू, आता बघा या ठिकाणी सॅलरी आणि डिपार्टमेंट नंबर आपण काय केला आहे, हाईड केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त एवढाच डाटा दिसतोय, म्हणजे हा टेम्पररी एक टेबल किंवा व्हर्च्युअल टेबल आपण ज्याला म्हणतो तो आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्ह्यू पण क्रिएट करू शकता. आता व्ह्यू क्रिएट करताना फक्त क्रिएट ऑर रिप्लेस असं जर वापरायचं आहे, जसं आपण क्रिएट टेबल करताना क्रिएट टेबल करत होतो तसं इथं क्रिएट ऑर रिप्लेस या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आजचे हे दोन कन्सेप्ट होते, सब क्वेरी आणि व्ह्यू या लेक्चरमध्ये, ठीक आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला विचारा, मेसेज करा. ओके, थँक्यू.